नमस्कार मित्रांनो, टेक्नो अथर्व या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की मंगल देवनागरी युनिकोड फॉन्ट हा डाउनलोड कसा करायचा, त्यानंतर तो आपल्या पी सी किंवा लॅपटॉपमध्ये इन्स्टॉल कसा करायचा आणि नंतर त्याचा वापर कसा करायचा. मित्रांनो, मंगल फॉन्ट हा ओपन टाईप फॉन्ट्स असल्यामुळे तो मोठ्या प्रमाणामध्ये अनेक ऑफिसेसमध्ये वापरला जातो आहे. आपले एक सबस्क्रायबर आहेत मयूर शोधणार, यांनी कॉमेंट्समध्ये टाकलं होतं की सर, मंगल फॉन्ट्स कसा डाउनलोड करायचा आणि त्याचा वापर कसा करायचा. तर त्यांच्या कॉमेंट्सनुसार आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे आणि यामध्ये नेमका मंगल फॉन्ट हा डाउनलोड कसा करायचा आणि त्याचा वापर कसा करायचा याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देण्यात आलेली आहे. मित्रांनो, या चॅनलवरील संपूर्ण माहिती ही ऑथेंटिक माहिती असते आणि त्यानंतर जिथून आपण या सगळ्या गोष्टी डाउनलोड करतो ते सोर्सेससुद्धा अगोदर एक्सपेरिमेंट केले जातात आणि ते रिसर्च बेस असतात, तरच आपण आपल्या सबस्क्रायबरपर्यंत आणि आपल्या व्ह्युअरपर्यंत ही माहिती पोहोचवत असतो. त्यामुळे आपल्या सबस्क्रायबरचं किंवा व्ह्युअरचं कोणतंही नुकसान होणार नाही याची अगोदरच काळजी या ठिकाणी आपण घेत असतो. त्यामुळे जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, त्यानंतर लाईक करायला विसरू नका आणि शेअर करायलासुद्धा विसरू नका. तर व्हिडिओ सुरू करण्यासाठी जाऊया आपल्या लॅपटॉप स्क्रीनवर. मित्रांनो, या ठिकाणी आपण गुगल फॉन्ट सर्च करण्यासाठी या ठिकाणी टाईप करूया मंगल फॉन्ट आणि त्याला इंटर करूया. बघा, त्यानंतर या ठिकाणी अनेक साऱ्या वेबसाईटच्या लिंक या ठिकाणी दिसेल, परंतु या वेबसाईटवरून तो डाउनलोड होत नाही आणि झाला तरी केवळ एकच मंगल रेगुलर डाउनलोड होईल. परंतु ही एक वेबसाईट आहे की जिथून आपल्याला ते दोन्ही फॉन्ट डाउनलोड करता येईल. बघा, ही वेबसाईट आहे hindiyoutools.com, याच्यावर जायचं आहे आणि तिथून ते डाउनलोड करायचं आहे. ऑलरेडी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या वेबसाईटची लिंक दिलेली आहे, त्या ठिकाणी क्लिक केल्यानंतर आपणसुद्धा सहजपणे ते तिथून डाउनलोड करू शकाल. बघा, या ठिकाणी अशी वेबसाईट दिसेल आणि डायरेक्ट आपल्याला मंगल फॉन्ट्स या ठिकाणी अवेलेबल दिसेल. आता या ठिकाणी मंगल युनिकोड हिंदी फॉन्ट, या ठिकाणी दोन फॉन्ट दिलेले आहे. यामध्ये एक मंगल रेगुलर फॉन्ट्स आहे आणि मंगल रेगुलर आहे पण तो बोल्ड, मंगल रेगुलर आणि मंगल बोल्ड असे दोन फॉन्ट दिलेले. आपण हे दोन्ही डाउनलोड करून घेऊया कारण ते दोन्ही उपयोगाचे आहेत. तर त्याला क्लिक करायचं आहे, त्या फॉन्टला क्लिक हिअर फॉर डाउनलोडसाठी, तर त्याला आपण क्लिक करूया. क्लिक केल्यानंतर तो लगेच बघा या ठिकाणी डाउनलोड सुरू झालेला आहे. त्यानंतर दुसऱ्यालाही आपण क्लिक केलं होतं बोर्डला, त्यामुळे ही जाहिरात आली आणि बघा हा पण या ठिकाणी बोर्ड डाउनलोड झालेला आहे, मंगल बोर्ड. ठीक आहे, अशा पद्धतीने हे फॉन्ट्स आपल्याला इथून डाउनलोड करता येईल. ते केल्यानंतर आपण या ठिकाणी जे डाउनलोड फोल्डर आहे ते ओपन करूया आणि इथून हे फॉन्ट इन्स्टॉल करूया. या फॉन्टला राईट क्लिक करायचं आहे, आपल्या माऊसचं राईट क्लिक करा आणि इन्स्टॉल इन्स्टॉल फॉर ऑल याला क्लिक करा. बघा, या ठिकाणी इन्स्टॉल होत आहे, एक पॉपअप विंडोज ओपन होईल. मी ऑलरेडी इन्स्टॉल केल्यामुळे हा मेसेज येत आहे, येस म्हणा याला. आणि हा नवीन तुम्ही डाउनलोड करत असाल तर तो सहजपणे असा डाउनलोड होऊन जाईल. त्यानंतर हा दुसरा जो आहे बोल्ड, तो पण आपल्याला माऊसला राईट क्लिक करून या ठिकाणी इन्स्टॉल फॉर ऑल
ऑल यूजर याला क्लिक करायचं आहे, म्हणजे तो पण आपला या ठिकाणी सहजपणे डाउनलोड होऊन इन्स्टॉल होऊन जाईल. बघा या ठिकाणी प्रोसेस सुरू झालेली इन्स्टॉल करण्याची, आणि हा इन्स्टॉल झालेला आहे. आता आपण याला मिनिमाइज करूया किंवा क्लोज करून टाका. त्यानंतर आपण एक वर्ड फाईल ओपन करूया, आणि ते मंगल फॉन्ट डाउनलोड केलेलं आपण जे युनिकोड मॅटर आपल्याकडे आहे तर त्याच्यावर अप्लाय करून बघूया. अगोदर अप्लाय करूया, त्यानंतर मंगल फॉन्टमध्ये टायपिंग कसं करायचं ते पण बघूया आपण. आता हे युनिकोड मॅटर आहे या ठिकाणी ऑलरेडी टाईप केलेलं, याला आपण सिलेक्ट करूया. सिलेक्ट केल्यानंतर या ठिकाणी फॉन्ट बॉक्समध्ये जाऊन या ठिकाणी मंगल टाईप करूया आणि इंटर करूया. बघा त्यानंतर फॉन्ट बदललेला आहे या ठिकाणी, तो अप्लाय झालेला आहे आणि मंगल फॉन्ट हा असा दिसेल. ठीक आहे, अशा प्रकारे हा तो फॉन्ट दिसेल. त्यानंतर मंगल बोल्डचा पण वापर करूया, इंटर करून बघूया आपण. बघा तो पण असाच दिसत आहे. त्यानंतर आता आपण या ठिकाणी मंगल फॉन्टमध्ये टायपिंग करूया, पण यासाठी आपल्याला इंडिक इनपुट टूल्स आपल्या डिव्हाइसमध्ये डाउनलोड केलेलं असावं, ते केलेलं असेल आणि ते सुरू असेल हिंदी किंवा मराठी क्लिक करा. आणि आता आपल्याला सहजपणे या ठिकाणी रेमिंग्टन गेल कीबोर्डच्या सहाय्याने आपल्याला डाउनलोड करता येईल. मित्रांनो, आपण हिंदी इनपुट टूल कसं डाउनलोड करायचं आणि त्यानंतर रेमिंग्टन गेलचा वापर करून टाईप कसं करायचं याचा व्हिडिओ ऑलरेडी बनवलेला आहे, तो बघा. म्हणजे आपल्याला सहजपणे हिंदी इंडिक इनपुट डाउनलोड करून रेमिंग्टन गेल कीबोर्डच्या सहाय्याने या ठिकाणी डायरेक्ट मंगल फॉन्टमध्ये आपल्याला बघा या ठिकाणी असं टाईप करता येईल. बघा या ठिकाणी टाईप केलेलं आहे की मंगल फॉन्ट डाउनलोड करण्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. मित्रांनो, अशा प्रकारे आपण मंगल फॉन्ट हा डाउनलोड करू शकतो, त्यानंतर त्याला इन्स्टॉल करू शकतो आणि त्याचा वापर आपण सहजपणे अशा प्रकारे आपल्याला करता येईल. बघा टाईप करताना हा पण फॉन्ट अतिशय सहजपणे इंडिक इनपुट टूलच्या सहाय्याने आपल्याला वापर त्याचासुद्धा चांगल्या पद्धतीने करता येतो. मित्रांनो, यासारखे अनेक महत्त्वपूर्ण व्हिडिओ आणि उपयोगी व्हिडिओ पाहण्यासाठी शेवटी जाता जाता चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका, कारण त्यामुळेच आपलं चॅनल हे ग्रो होणार आहे आणि तुमच्या सबस्क्रिप्शनची या चॅनलला खरी गरज आहे. आणि त्याद्वारे मला एक मोटिवेशन पण मिळते की नवीन व्हिडिओज आपल्या सबस्क्रायबरसाठी व्ह्युअरसाठी बनवले पाहिजे. धन्यवाद मित्रांनो.